भटक्याला ऊन पाऊस आणि वारा रोखू शकत नाहीत. आज पुन्हा निघालोय पावसाळी भटकंतीला. कधी, कुठे, केव्हा आणि कसे या सर्व प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच ठेवूयात. हवी हवीशी वाटणारी पावसाळी हवा, काळ्या ढगांनी व्यापून टाकलेलं आकाश आणि चोहीकडे पसरलेले हिरवेगार गालीचे, सारं काही जमून आले होते. जमिनीने पाणी पिऊन घेतले, ठिकठिकाणी डबकी साठली आणि निळ्या निळ्या आकाशाचे प्रतिबिंब त्यात दिसू लागले. वाटेत एका ठिकाणी शेतीच्या कामाची लगबग चालू होती. एखाद्या भटक्याच्या स्वप्नातलं घर जसं असावं अगदी तसंच एक घर मोडकळलेल्या अवस्थेत पाहून वाईट वाटले. परक्या ठिकाणी अनोळख्या वळणावर आलेला रातराणीचा सुगंध मनाला बुरळ पाडतो. तसा अचानक कानी पडलेला प्रवाहाचा नाद तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करतो. दुरून एखाद्या ठिपक्याप्रमाणे दिसणाऱ्या प्रवाहाकडे आपण जावे की नाही असा प्रश्न पडला होता. पण इतक्यात संत चोखामेळा यांच्या अभंगाच्या ओळी आठवल्या. काय भूललासी वरली या रंगा, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. याचा अर्थ असा होतो, ऊस जरी वेडा वाकडा असला तरी रसाच्या गोडव्यावर त्याचा परिणाम होत नसतो. तेव्हा आपण सुद्धा या प्रवाहाच्या सुंदरतेचे तळक दुरूनच बांधून चालणार नाही. प्रवाहा जवळ पोहोचलो आणि नजरबंदी झाली. कशाचही भान राहिलं नाही. मनाला अगदी भुरळ पडली. एखादी व्यक्ती समजून घ्यायची म्हणजे तिच्याशी परिचय वाढवणे आले, म्हणजे सहवास आला, गप्पा गोष्टी आल्या. तसंच काहीतरी निसर्गाच्या बाबतीत सुद्धा आहे. त्याला आपलंसं करायचं असेल तर तिथेही थोडा वेळ द्यायला हवा. या प्रवाहाला खांद्यावर घेतलं आणि आमची गट्टी जमली. कदाचित तो सुद्धा एकटेपणाला कंटाळला होता. थोडंसं वर चढून गेलो आणि नजरेस पडली एक गुप्त गुफा. काही गोष्टी थोड्याशा धाडसाशिवाय प्राप्त होत नाहीत. हे जरी खरे असले तरी गुफेच्या आत जाण्याचा मोह टाळला. बराच वेळ तिथे घालवला. शरीर ओलेचिंब झाले पण मन काही भिजेना. काही केल्या पाय तिथून निघेना. पुन्हा नक्की भेटू अशी स्वतःचीच समजूत घातली आणि जड अंतकरणाने पाठ फिरवली.